कोल्हापूर शहरासह जिल्ह्याने शेतकरी आंदोलनाला कडकडीत बंद पाळून पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांनी न भूतो न भविष्यती या मार्गाने संपाचे हत्यार उपसले आहे. मंत्र्यांच्या बरोबर किसान क्रांती पदाधिकारी यांच्या बैठक निष्फळ झाली. तसेच संघटनेत फूट पडल्यामुळे शेतकऱ्यांच्यात वातावरण बिघडले व मागण्या मान्य न झाल्याने शेतकऱ्यांच्यात उद्रेक होऊन किसान क्रांतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदला वेगवेगळ्या संघटनांनी एकजुटीने पाठिंबा दिल्याने किसान क्रांती संघटना आक्रमक झाली. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवलेली होती, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कोल्हापुरातील सर्वच व्यापारपेठा बंद असल्याने सर्वत्र वर्दळ कमी दिसत होती. शेकाप पक्षातर्फे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून करवीरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. दिलदार आहे, शेतकऱ्याच्या जर खड्यावर गेला तर आजही गरीब माणसाला उद्या मला खायला नसलं तरी सुपर धान्य देणारा शेतकरी या सरकारची दिनवाणा करून कर्जमाफी मागतोय. ह्या शेतकऱ्याच्या माणुसकीला त्या सरकारनं बट्टा लावले. खरोखर शेतकरी कष्ट करतोय. अरे तुम्ही आम्हाला आमच्या उत्पादन खर्चावर दर द्या ना. जी आधारभूत किंमत आहे सरकारनं जी ठरवल्या ती सुद्धा तहसीलदार साहेबांनी सांगावं. तुम्ही या दराप्रमाणे एक पोतं खरेदी केलंय. शेतकऱ्याचं पोतं सरकारनं आधारभूत किमतीनं खरेदी केलंय आणि शेतकऱ्याला दिलासा.